निघणं झाल्या दोघी पण दोघींचे स्कार्फ काढून देते बॅगेतून म्हणजे बरोबर निघतील. हा हा ते काय माहिती तू पहिली तिला स्टार्ट केली मी तूच येते. सो आज आम्ही आलो आहे मूवीच्या प्रीमियर लॉन्चसाठी. फर्स्ट टाईम मी मूवीच्या लॉन्चसाठी आली आणि मला खूप छान वाटतं आहे. सगळा एक्सपिरियन्स काय असणार आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या. कुठला मूवी आहे, कुठल्या ॲक्ट्रेसला भेटतो आहे, किती लोक आहे तिथे, किती रील स्टार आहेत, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या. ते काय माहिती तू पहिली तिला स्टार्ट केली मी तूच येते. येस. सो ही आमची मानसी आहे, प्रतीक्षा, काजल आणि हिने मला सांगितलंय ब्लॉग नाही केला का म्हणून मी स्टार्ट केलाय खरं तर ब्लॉग. हाय काजू. काजू हाय. नावं माहीत नाही मला तरी पण हाय. सो गाईज आम्ही आलो आहे सिटी प्राईडमध्ये कोथरूडला टी व्हीच्या सॉरी मूवीच्या प्रमोशनसाठी. हा माझा नवरा आहे. बॅग वागवायला मला घेऊन आलेली आहे जो की माझी बॅग सांभाळण्यासाठी आणि व्हिडिओ फोटो काढण्यासाठी आहे. तर नवऱ्याचा असा पण उपयोग करून घेतला घेता आला पाहिजे जो की मी पुरेपूर माझ्या नवऱ्याचा उपयोग करून घेतली. ह्याचा कडता एकाच दिवशी निघत असतो. तो कडता खूप म्हणजे खूप भारी निघत असतो. असं नाही बाबा, तुम्ही माझा लाडका नवरा आहे ना. असं उचलून त्या घरातला वरवाटा डोक्यात. ते जाऊ द्या, मस्करीचा पार्ट सोडला ना. तर माझा नवरा आजारी आहे तरी पण माझ्यासाठी उठून मूवीच्या लॉन्चसाठी आला आहे मला घेऊन. सो थँक्यू नवरोबा. फर्स्ट पहिली गोष्ट इथे इम्पॉर्टंट. हां हां, पार्टी देते पार्टी. माझा नवरा कुठं गेला? आदित्य माझी बॅग सिक्युरिटीकडे ठेवायला गेला आहे आणि तो काही आता दिसत नाही आहे मला. मला वाटतं पळाला सगळ्यांना बघून घाबरून. प्रतीक्षा कोण असलं गप्पा मारा. मोबाईल मध्येच बघ. मोबाईल हातात दे. कशा तुला मी ही पोरगी हसतेच जास्त. वा हिने हसवलंय तिला. बस छान दिसते ग तू माझ्या मोबाईल मध्ये. सो आता आपण बघूया आतमध्ये जाऊन काय आहे आणि कसं आहे. मूवीचा काही पार्ट घेता आला तर घेईल मी, पण घेतला तर मला कॉपीराईट पडेल. तरी पण मी ट्राय करते. Thank you.
सो गाईज आम्ही थिएटरमध्ये आलो आहे आता, जिथे सगळे ॲक्टर्स आहेत. त्यांना पण मी विनंती करतो, त्यांनी समोर यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सिनेमाचं स्क्रीनिंग होतंय, या सिनेमाचं सेन्सॉर अडकलेलं होतं, पण मुरलीधर अण्णा मोहन यांनी एक फोन केला आणि सेन्सॉर लगेच 2 दिवसात आपल्या हातात आलं. आणि इतकं भारी हातात आलं म्हणजे आपण सिनेमा बनवताना ती काळजी घेतली होती की अक्षरशः यू सर्टिफिकेट मिळालं, म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून ते अगदी आजोबांच्या वयापर्यंत सगळे पिक्चर सिनेमामध्ये. आता मी फक्त 2 महत्वाच्या लोकांना विनंती करतो बोलण्याची, ते म्हणजे सगळ्यात महत्वाचे ज्यांचा ऐकण्यासाठी आपण आतुरलेलेच असतो आणि ज्यांच्या बोलण्याचे आपण फॅन आहोत असे पीठ आहोत. मुरली अण्णांचा फोन. नमस्कार. खर तर आज ठरवलं होतं की काहीच बोलायचं नाही, कारण गेले 24 दिवस मी एकटाच बोलतोय आणि माझ्या प्रेशरमुळे यांच्यातले सगळे जे काही बोलण्याचे गुण आहेत ते बाहेर यायचे राहिले होते, त्यामुळे आज ठरवलं होतं की नाहीच बोलायचं. सगळ्या शेतांमधनं नापोडीवरनं घेत घेत आलं तर नाही का आमचं टुमदार गाव येतो बर का मंडळी, आणि या टुमदार गावातच आहे आमचा पाटलांचा टुमदार वाडा. हे बघा इकडे त्याने एक ट्रॅक्टर लावलाय शेड मध्ये, आणि तिथं आम्हाला रस्ता सापडलाय बाहेर निघायला. आम्ही आलो बाहेर, बिचारे निघून गेले की काय होईल आपल्याला वैतागून. सो आधी त्यांचे बाहेर थांबले होते, आम्ही तिघीच गेलो होतो आतमध्ये व्हिडिओ काढायचा म्हणून प्रीमियर साठी, आणि आम्ही यांना शोधत बसलो आहे तुम्ही तिथे कुठे तिथे घ्यायचं की बाहेर घ्यायचं. नाही बाहेर अंधार झाला असेल, इथेच ठीक आहे. ठीक आहे सर, काजल थांब कॉल करते. लाखाचं कर्ज काढून पोली हाऊस बांधलंय, नंतर कोटीत कमवून देणार आहे त्याच काय. अहो शेती म्हणजे माती नसती, शेती सोनं आहे, सोनं म्हणूनच शेती विकायची नसते तर शेती राखायची असते, आणि राखून ती अशी मेहनतीनं कसा. निघणं झालं दोघी, पण दोघींचे स्कार्फ काढून देते बॅगेतून म्हणजे बरोबर निघतील. म्हटलं स्कार्फ देते म्हणजे पटकन. बाय बाय. शेवटी फायनली स्कार्फ दिला आणि स्कार्फ साठी थांबले होते त्या इतक्या वेळच्या, फक्त बोलत नव्हत्या की दे बाई काढून यावं लागलं असतं बाकी काही नाही द्यायला, त्यांना घ्यायला यावं लागलं. आमचं झालंय सगळं शूटिंग वगैरे करून आणि आम्ही जातोय आमच्या घरी. बाय बाय दादू. ए इकडे इकडे ये बाबा. हा सो आम्ही जातोय आमच्या घरी. तुम्ही जाऊ तुमच्या घरी. तुम्ही जाऊ तुमच्या घरी. सो हा आमचा व्हिडिओग्राफर आहे. नाव नाव काय? अजय. व्हिडिओग्राफर त्याने सगळ्यांचे तोंडाने सांगतोय कुठे गेलो ना. मी कॅमेरामॅन आहे तिचा. हो कॅमेरामॅन म्हणजे त्याने सगळ्यांचे लोक म्हणतात डायरेक्ट. हो तिचे सुद्धा नाही काढले त्याने, आमचे बाकीच्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ त्याने काढले. खूप छान खूप छान काढले ते. बरं आहे का ना, चीज देऊन त्याला पार्टी द्या. सगळ्यांची व्हॅल्यू काढून ना सगळे आम्हाला क्रेडिट भेटलं पाहिजे. तिघांना
ना, कारण की व्हिडिओ आम्ही काढतो म्हणल्यानंतर व्हिडिओ क्रेडिट तुमची नाव टाकून देतो आम्ही खाली. कोणत्या हॉटेलला घेऊन जात आहे? कुठल्या हॉटेलला घेऊन जात? मला हॉटेलचं नाव नाही माहिती. हॉटेलचं नाव सांग. पार्टीला घेऊन जायचंय. बिना हॉटेलचं नाव आहे. नावच नाही मला संडेला सुट्टी असते परवा नाही तर पुढच्या संडेला. मी तसं कॉल करते. आता काय येणार नाही. खोटं बोलते. येणार येणार आपण व्हिडिओज बनू. सो गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या. खूप मजा आली आम्हाला इथे आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे मी. आणि फर्स्ट टाईम मी असा प्रीमियरच्या शूटला आली आहे मूवीच्या आणि मला खूप छान वाटले. माझ्या नवऱ्याला पण खूप छान वाटले. आम्ही सैराटमधल्या हिरोबरोबर फोटोज काढलेत आणि ज्या मूवीच्या प्रमोशनला आलो होतो शेतकरी नवरदेव बी एस सी ॲग्री त्या हिरोबरोबर व्हिडिओ फोटोज काढलेत. हिरोईनसोबत पण काढलेत आणि हिरोईन ही हास्य जत्रेमधली प्रियदर्शनी आहे. हिरो हा लांडे म्हणून आहे. पूर्ण नाव नाही माहिती आहे मला. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय. ओके बाय कर.